नमस्कार मी अनुजा पालकर वसंत व्याख्यानमालेच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या ज्ञानसत्राच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनोपूर्वक स्वागत करते अठराशे चौऱ्याहत्तरपासून चालू असलेला हा ज्ञान यज्ञ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय ठरलेला आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून सुरू केलेला हा उपक्रम काही काळानंतर टिळक स्मारक मंदिरात स्थिरावला आणि दशकानुदशके नवनवे मानदंड प्रस्थापित करीत राहिला कोविडच्या पहिल्या लाटेच्या सुमारास दोन हजार वीस साली ही व्याख्यान मला आयोजित केली गेली नाही त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये इतिहासात प्रथमच संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने ही व्याख्यान मला आयोजित केली गेली गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार बावीस मध्ये पुन्हा एकदा इतिहासात प्रथमच अंशतः प्रत्यक्ष व्याख्याने आणि अंशतः अशी व्याख्याने अशा पद्धतीने ही व्याख्यान केली गेली यंदाच्या ज्ञानसत्रातील काही व्याख्याने ऑनलाईन आणि काही व्याख्याने लोकमान्य सभागृह दैनिक केसरी येथे आणि इतर काही व्याख्याने इथे म्हणजेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कैलासवासी जयंतराव टिळक सभागृहात आयोजित करण्यात आली आहेत आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी कृपया दीप प्रज्वलन करावे आणि लोकमान्य टिळकांच्या मूर्तीला हार घालावा अध्यक्ष माननीय डॉक्टर दीपक टिळक सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे तेन मनोगत व्यक्त करावे वसन व्याख्यान मालेचे अट्ठेचाळीस वे ज्ञान सत्र आज या ठिकाणी सुरू होत आहे एकशे अट्ठेचाळीस वर्ष सातत्याने पुण्यात ज्या ज्या लोकांना ज्ञानाचं आवश्यकता होती त्या सगळ्यांना एक पर्वणी वेगवेगळ्या विषयाची म्हणून या सभेकडे पाहिलं जातं न्यायमूर्ती रानडेंनी, त्या काळी ज्या वेळेला इतर कुठलीही साधनं नव्हती माध्यमं नव्हती अशा वेळेला हे वसन व्याख्यानमाला सुरू झाली ज्याला वक्तृत्व तेजक सभा म्हणून त्याचा ट्रस्ट आहे पण केसरीने पहिल्यांदा त्याचा उल्लेख केला तो वसन व्याख्यानमाला म्हणून केला आणि तेच नाव पुढे सगळ्याभर सगळ्यांना माहिती असं झालं आत्तापर्यंत पाच अध्यक्ष दीडशे वर्ष आता होतील काही दिवसांनी पहिले न्यायमूर्ती रानडे होते नंतर लोकमान्य टिळक होते दत्तोवामन पोद्दार होते आणि त्याच्यानंतर माझे वडील जयंतराव टिळक होते आणि टिळक स्मारकमध्ये ही व्याख्यानमाला चालत असते लोकमान्यांनी त्याला ज्ञानवाप्य असं म्हटलं आहे की ज्या जवळ ताणलेलं आहे ज्ञानाकरता त्याने ओंधळी भरभरून या व्याख्यानमालेतून माहिती घ्यावी आणि आपल्या ज्ञानात भर घालावी अशा तऱ्हेचा हा ज्ञान नाही अगदी एकशे अठ्ठेचाळीस वर्ष सगळी चाललेली नाहीत हेही मी सांगतो कारण आत्ता नुकतंच कोविडमुळे आपण एक वर्ष घेतली नाही पण मागे प्लेग आला तेव्हाही घेतली गेली नव्हती महायुद्धात घेतली गेली नव्हती असे पाच सहा वेळा मला झाल्या नाही तर पण तरी हे सातत्य मात्र टिकून आहे गतवर्षी आम्ही दोन म्हणजे एक वर्ष पूर्ण ऑनलाईन केलं तेव्हा असं लक्षात आलं की नाहीतर ठराविक श्रोत्यांपुरतंच हे मर्यादित राहत होतो त्याच्यामुळे आपण ऑनलाईनसुद्धा हे टाकलं जावं आणि मग दहा दहा हजार प्रेक्षकांनी जवळजवळ भारतभर जगभर याबाबतचं हे पाहिलेलं आमच्याकडे आकडेवारी आली आणि त्याच्यामुळे तेव्हापासून आम्ही दोन्ही पद्धतीने ही व्याख्यान मला करतो यंदाच्या वर्षी व्याख्यानमाला तसंच याच व्याख्यानमाला रानडे स्मृती पुरस्कारही सव्वीस तारखेला आपण देत असतो न्यायमूर्ती रानड्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या ज्या खूपशा आता एक दोन तीन वर्षात ज्याला दीडशे वर्ष होतील त्यातली वक्तृत्वतेजक सभा आहे वेदशास्त्रोत्तेजक सभा आहे ग्रंथोत्तेजक सभा त्यावेळेला एक होती सेवा सदन असे सगळ्या ह्या संस्था आम्ही एकत्र आलो आणि त्यातून एक पुरस्कारही द्यायचा ठरवलं यावर्षी डॉक्टर लहाणे यांना आम्ही तो पुरस्कार देतो गेली चार पाच वर्ष मधला एक गेलो वर्ष पण आम्ही हा पुरस्कार देतो आणि यंदाच्या वर्षी लहाने यांना देणार यावर्षी जेव्हा ठरवलं त्यावेळेला आमची जी कार्यकर्त्यांची हे होती तर मंदार बेळेकर म्हणून त्याचं काम पाहायचं परंतु ते अचानक दुसरीकडे त्या नोकरी लागली आणि तो सौराष्ट्रात गेला त्याच्यामुळे ते, ते पुन्हा सगळं उभं करायची जबाबदारी हे पडली आणि ती सेक्रेटरी डॉक्टर गीताली टिळक यांनी चांगल्या तऱ्हेने यावेळेला परत सगळं उभं केलेलं आहे या सभेचे उपाध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक या ठिकाणी आहेत ते आणि नवीन एक टीम कारण पुढेही असंच हे ज्ञानसत्र चालावं याच्याने एक तरुण पिढीची नवीन एक टीम परत आम्ही उभी करतोय त्याच्यामुळे थोडं कमी जास्त झालं तर सगळ्यांना सांभाळून घ्या असं मला खात्री यावर्षी अनेक विषय आपण हाताळतोय त्या पर्यावरण आहे आर्थिक आहे नवे तंत्रज्ञान आहे सामाजिक कृषी पर्यटन ऐतिहासिक मानसिक सांस्कृतिक कायदा क्रीडा कला ह्या सगळ्या क्षेत्रातले विषय आणि वक्ते आम्ही निवडलेले आहेत आणि गेले महिना दीड महिना हे काम चालू असतं आणि प्रत्येकाच्या तारखा आणि हे सगळं जुळणं हे खूप अडचणीचं असतं खरं म्हटलं तर खूप हे असतं परंतु यावेळेला हे सगळी व्याख्यानं ठरवली आणि आज या ठिकाणी आपण प्रथम पुष्प या ठिकाणी आता करंज गुंठाण आहेत मी याच्यापेक्षा अधिक वेळ घेत नाही त्यांचा ऐकायला आपण सगळे उत्सुक त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अगोदर नाही विनंती करत त्यांची ओळख करून देते आणि हे ज्ञानसत्र एकशे हो याच्यानंतर महिनाभर चालले धन्यवाद सर एकशे अठ्ठेचाळीसाव्या ज्ञान सत्राच्या उद्घाटनाचे व्याख्यान होईल पण त्याआधी मी आपले आजचे वक्ते माननीय करंजीकर यांच थोडक्यात ओळख करून देते माननीय श्री दीपक करंजीकर सर यांची व्यावसायिक कारकीर्द बहुआयामी आहे दीपक सर हे प्रख्यात व्यवस्थापन तज्ज्ञ आहेतच पण त्याचबरोबर सामाजिक आर्थिक या सर्व विषयातील ते तज्ज्ञ आहेत आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापनातील तज्ज्ञ आणि प्रगल्भ लेखक व वक्ते देखील आहेत दीपक करंजीकरांनी गेली अठ्ठावीस वर्षे जगभरातील अनेक उच्चस्तरीय व्यवस्थापन व व्यावसायिक सल्ला व मार्गदर्शन केले आहे युरोप सिंगापूर ऑस्ट्रेलिया आणि अमेरिके या ठिकाणी त्यांनी प्रामुख्याने धोरणात्मक नियोजन व त्याची अंमलबजावणी यावर देखील मार्गदर्शन केलेले आहे तसेच व्यावसायिक नियोजन व त्यासाठी लाभदायक अत्याधुनिक तंत्रज्ञान याचा परिणामकारक उपयोग कसा व्हावा किंवा त्याबाबत करण्याबाबत त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये योगदान दिलेले आहे अमेरिकेची आर्थिक केंद्र किंवा त्याची आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॉलस्ट्रीट येथेही त्यांनी काम केलेले आहे कारंजेकर सर हे व्यवस्थापन व व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार व मार्गदर्शक असले तरी ते एक लेखक म्हणूनही त्यांनी मराठी साहित्यात स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे घातसूत्र सारख्या पुस्तकातून त्यांनी अमेरिकेतील नऊ अकरा या अमेरिक या दहशतवादी हल्ल्याचा एक वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे अफगाणिस्तानमधील घडामोडींचा वेध घेणारे अस्वस्थ सूत्र पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहेच तसेच त्यांची विघ्नविराम आणि आजच्या विश्वाचे अर्थ ही पुस्तके देखील वाचकांच्या पसंतीस उतरलेली आहेत सरांनी सहा देशात वास्तव्य करताना जवळपास साठ देशांना भेटी दिल्या आहेत वेगवेगळ्या कारणासाठी आणि यावरूनच त्यांच्या तज्ज्ञतेचा कार्यविस्तार किती विशाल आणि व्यापक आहे हे आपल्या सर्वांच्याच लक्षात येईल अशा बहुआयामी व्यक्तीचे शब्द ऐकण्यासाठी आपण सर्व निश्चितच आतुर आहोत म्हणूनच अधिक वेळ न घेता मी त्यांना विनंती करीन की त्यांनी आजचं आपलं मार्गदर्शन घातसूत्र जग समजून घेताना यावर बोलण्याची विनंती करेन पण त्याआधी मी बाकीच्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुढे स्टेज खाली येऊन बसावे आणि सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा सन्माननीय व्यासपीठ आणि या ज्ञानसत्राच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या वर्धापन दिनी जमलेल्या माझ्या मित्रांना डिजिटल युगामध्ये केवळ श्रुतीवर आधारित एखादी व्याख्यान मला दीडशे वर्ष चालू ठेवणं ही सोपी गोष्ट नाही ऐकणं आणि बोलणं हे दिवसेंदिवस अत्यंत कमी अत्यल्प आणि सोयीचं ते ऐकणं आणि वाटेल ते बोलणं अशा थराला गेलेलं असताना कोणाचं तरी व्याख्यान ठेवावं त्याला काही लोकांनी उपस्थित राहावं आणि हे कष्टाने चालू ठेवावं हे फार मोठं काम आहे आयोजकांचं मी नक्कीच त्याकरता मनापासून आभार मानेन आणि हे सगळं चालू ठेवल्याबद्दलचे ऋणही व्यक्त करेन आजचा विषय आहे तो घातसूत्र बदललेलं किंवा बदलणारं जग समजून घेताना सोळाव्या सतराव्या शतकात म्हणजे सोळाव्या शतकात म्हणण्यापेक्षा सतराव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात ईस्ट इंडिया कंपनी आली तेव्हा शिवाजी महाराज जन्माला येण्याकरता तीस वर्ष बाकी होती ते कलकत्त्याला आले रॉटशिल्ड नावाची एका ग्रुपची इंग्लंडच्या राणीशी व्यावसायिक पार्टनरशिप असलेली ती कंपनी त्यात अनेक माणसं त्याचे भागीदार होते ज्यात डॉल्फिन्स फुलपाखरू लिहिणारा वर्ड्स वर्त होता कवी असे अनेक त्या काळचे सगळे ब्रिटनमधले नावलेली माणसं त्या कंपनीची भागीदार होती रीतसर कायदेशीर शेअर होल्डर होती ती कंपनी व्यापाराकरता कलकत्त्याला आली आणि तराजूनंतर तलवार घेऊन पुढे सगळं ब्रिटिश साम्राज्य भारतामध्ये उतरलं युरोपात औद्योगिक क्रांती झालेली पोर्तुगीज डच स्पेन ब्रिटिश फ्रेंच या पाच युरोपातल्या महासत्ता यांनी जगातले सगळे प्रदेश वाटून घेतले होते वाटून घ्यायला सुरुवात केली होती ठिकठिकाणी विरोध होत होता जसं भारतात सिकंदर आला इस्फेसनपूर्व तीनशे तेवीस त्याला थोपवलं चंद्रगुप्त मौर्याने त्यानंतर आले हूण युरोपातून त्यांना थोपवलं विक्रमादित्यने नंतर आले शक त्यांना थोपवलं शालिवाहनने आणि नंतर आले मुघल जे मंगोल तुर्कीश वंशाचा बाबर आणि त्यानंतर भारतातच जन्माला भा त्याची सगळी वंशावळ औरंगजेबापर्यंतची ही सगळी माणसं आली त्यांना थोपवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं चालू असताना जगभरामध्ये विविध ठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण करण्याचं काम या पाच महासत्ता करत होत्या त्याला इंडस्ट्रीयल इम्पेरिझम असं म्हटलं गेलं म्हणजे व्यापार उद्योग यानिमित्ताने जायचं आणि राष्ट्र काबीज करायची त्या राष्ट्रातला कच्चा माल लुटायचा आणि आपल्या देशातल्या उद्योगधंद्यांना स्थिरता द्यायची हे धंदे दोनशे वर्ष चालले त्यांनी सुधारणा केल्या त्यांनी इथे बदल केले के देशात अनेक गोष्टी आणल्या त्या ते सगळ्या त्यांच्याकरता आणल्या त्याच्याबद्दलचं कौतुक असायचं आपल्याला काही एक कारण नाही मी मुद्दा म्हणून थोडा मागे जातोय म्हणजे जा आज आपण जिथे येऊन पोचलोय तुमच्या लक्षात येईल की हळूहळू एक एक वर्तुळ जसा काळ सरगतर पूर्ण होत असतात परत तेच जग वेगळ्या संदर्भात समोर येतं दोनशे वर्ष मनपसंत असा उच्छाद घातल्यावर दक्षिण आफ्रिकेतल्या हिऱ्यांच्या खाणी खनिज दक्षिण अमेरिकेतली खनिज भारतातले अनेक कत खर खनिज कापसापासून सगळं हे सगळं करून यात युरोपातले अनेक उद्योग उभे राहिले आणि या चार महासत्तांनी काही ठिकाणी एकमेकांशी साठं लोटं तर काही ठिकाणी एकमेकांशी लुटूपुटीची लढाया युद्ध करत सगळं जग आपल्या पा पायाखाली आणलं आज जगामध्ये या चारही महासत्ता डच तर नाहीत पोर्तुगीजही उरले नाहीत पण फ्रेंच ब्रिटिश अद्यापही लोकशाहीवादी मानवतावादी म्हणून मिरवत असतात तेव्हा त्यांचा हा इतिहास आपण विसरून चालणार नाही अमानुष माणसांची कत्तल झाली त्यात दोन परिणाम झाले अशाच प्रकारच्या हाडेलप्पीतून दडपशाहीतून माणसांच्या निर्घुण कत्तलीतून एक पश्चिमेकडे राष्ट्र स्वतंत्र होऊ लागलं त्याचं नाव होतं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ती संयुक्त संस्था नव्हती तो एक देश कधीच नव्हता तिकडे वेगळाच हिशोब होता या लोकांनी जी साखर नावाचे उद्योग शोधून काढला ज्या माणसाने चहा आणि साखर हे कॉम्बिनेशन जगाला पहिल्यांदा विकलं असेल तो फार थोर असला पाहिजे कारण दोघांचा एकमेकाशी काहीच संबंध नाही तसं पाहिलं तर पण ज्याने कोणी हे ब्लेंड करून विकलं त्यानंतर पाचशे वर्ष बिझनेसची तरतूद केली अजून पुढची पाचशे वर्ष चालू राहील ती त्या साखरेची जी शेती केली गेली म्हणजे साखर लावली गेली साखरेची शेती केली गेली लि, ती दक्षिण अमेरिकेत आणि दक्षिण अमेरिकेतल्या म्हणजे अमेरिकेतल्या दक्षिण भागात आधी तिथे काम करण्याकरता शेतमजूर म्हणून दक्षिण आफ्रिकेतून गुलाम आणले गेले त्या गुलामांच्या कहाण्यांची काही पुस्तकं आहेत त्याचे काही खटले भरले गेले आहेत तेच ते ज्यांचं निग्रो म्हणून उल्लेख केला जातो तसा उल्लेख हल्ली करत नाही पण त्यांना जहाजाच्या डेकवर असा तळ हात ठेवून त्याच्यावर खिळे मारून आणलं होतं कारण ते पकडून आणले तर साखरदंड तोडून पळून जायचे त्यांच्या हातामध्ये असे खिळे लोखंडी आणि डेकमध्ये ठोकलेलं असं त्यांना पकडून आणलं होतं त्यांचे अनेक खटले अमेरिकेतल्या काही त्यावेळेच्या बुद्धिमान मानवतावादी वकिलांनी फुकट लढले आणि त्यांना ती मान्यता मिळाली त्या गुलामांच्या युद्धाला अमेरिकेला सुरुवात झाली होती दरम्यान या मधल्या आधीच्या काळात मी मुद्दा म्हणून सणावळ्या सांगत नाही याच्याकरता की ते खूपच म्हणजे माहितीचं तो पूर विलन तुम्ही कंटाळाल पण मध्ये केव्हा तरी अमेरिकेने याचा एक निषेध करण्याकरता बॉस्टनच्या किनाऱ्यावर जो चहा ब्रिटिश अमेरिकेला चारशे टक्के कर लावून विकत होते त्याचं अख्खं जहाज बुडवलं होतं दॅट इज कॉल्ड ॲज बॉस्टन टी पार्टी आणि अमेरिकेने तेव्हा शपथ घेतली की आम्ही कॉफी पिणार आम्ही चहा पिणार नाही ते आजही अमेरिकेत बऱ्या प्र बऱ्या प्रमाणात ती लोकं पाळतात म्हणजे मी अमेरिकेत जेव्हा नोकरीला गेलो ती जुनी गोष्ट आहे त्याला आता पंचवीस वर्षे होऊन गेली पण तेव्हा लोकं चहा का कॉफी असं विचारायचे नाही कॉफी आणि विचारायचे कॉफीतला कुठला प्रकार घेणार पण चहा म्हटलं की थोडं आपल्याकडे ते बघायचं आहे जे हार्डकोअर अमेरिकन होते याचा अनुभव मी घेतलेला आहे जे मिडवेस्ट अमेरिका आहे तिथे मात्र तर कोणाच्याही घरी मला कधी चहा किंवा कोणाच्याही छोट्या गावातल्या याच्यात मला चहा मिळालेला नाही त्या काळात आता सगळं बदललं आहे तर त्यांच्या ते रक्तात बसलं की यांनी आपल्याला लुटून हा चहा आपल्याकडे आणला आहे आपल्याकडून चारशे टक्के कर घेऊन हा आपण प्यायचा नाही आपण कॉफी प्यायची अमेरिकेच्या त्या सगळ्या जुगारून देण्याच्या मनोवृत्तीला धुमारे फुटायला लागले आणि एक राष्ट्र तयार झालं अठराशे सतराशे पासष्ट साली आणि त्या राष्ट्रात मग त्यांना त्या एक एक प्रमुख मिळत गेले त्यांची घटना आली जेफरसन ते सगळं तो सगळं अमेरिकेचा इतिहास आहे मला त्यात फार इंटरेस्ट नाही पण अमेरिकेने एक अशी घटना एक अध्यक्षीय लोकशाही तयार केली जी सगळ्यांना समान हक्कील निदान कागदावर त्यातही काही ज्याला रेडनेक अमेरिकन म्हणतात नेटिव्ह अमेरिकन्स आहेत ते वेगळे रेडनेक अमेरिकन आणखीन एक स्तर वेगळा आहे आणि बाकीचे अमेरिकन ते आणखीन वेगळे आहेत या सगळ्या लोकांना त्या सगळ्यामध्ये पण काही काही त्यांच्या मतं होती त्यांचे वाद होते पण गुलामीची प्रथा अमेरिकेने मात्र निष्ठेने संपवली हे मात्र सांगितलं पाहिजे अर्थात त्यात लिंकन सारखा माणूसही होता मुद्दा असा की या चार महासत्ता युरोपातून जगभर पसरल्यावर त्यातला एक तुकडा मोकळा व्हायला लागला त्याचं नाव अमेरिका आणि मग असं होता होता एकोणावीसावं शतक उजाडलं आपल्याकडे शिवाजी ते पेशवे हा सगळा कालखंड संपला भारत पूर्ण गुलाम झाला ज्या भारताचा जी डी पी अठराशे चाळीस साली जगाच्या चोवीस पूर्णांक दोन टक्के होता तिथे इंग्रजांनी पूर्ण ताबा मिळवला आणि जेव्हा त्यांनी नव्वद वर्षाने भारत सोडला एकोणीसशे सत्तेचाळीस साली अठराशे सत्तावन्नला पहिलं बंड झालं अठराशे अठराला पेशवाई गेली तेव्हा भारताचा जी डी पी जगाच्या वन पॉईंट थ्री टक्के होता अमाप लूट नव्वद वर्ष इंग्रजांनी केली पुन्हा तेच झालं होतं अलेक्झांडर चंद्रगुप्त मौर्य हुण विक्रमादित्य शक शालीवाहन मोगल शिवाजी आणि आता इंग्रज कोण त्याच्यापुढे त्या कालखंडात आपण येऊन पोचलो जेव्हा आपल्याला तथाकथित स्वातंत्र्य मिळालं कायदे तेच राहिले इंग्रजांनी भारताचं जे घातसूत्र जे एक वेगळं पुस्तक येणार आहे दोन हजार पंचवीस साली ते सोळाशे ते आठ दोन हजार बावीस असे चारशे बावीस वर्षाचं चा आहे त्यात इंग्रजांनी आपलं नुकसान नेमकं काय केलं आपला गावगाडा तोडला म्हणजे काय तोडलं आणि शिक्षण तोडलं म्हणजे काय तोडलं याचा विस्तृत उहापोह असेल पण सांगायचा विषय असा की इकडे इंग्रजांनी पूर्ण ताबा मिळवलेला तिकडे अमेरिका स्वतंत्र झालेली आणि युरोपातल्या या सत्तांचा इतर ठिकाणी त्यांचा उच्छाद नंगाना सुरूच होता त्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही वगैरे बडबड सुरू होती तिकडे दक्षिण आफ्रिकेत वाटतेल तशी लूटमार हिऱ्यांची माणसांची सुरू होती आणि हे सगळं चालू असताना जगामध्ये हळूहळू एकेका राष्ट्राला घुमारे फुटून ते राष्ट्र स्वतंत्र व्हायच्या प्रक्रिया सुरू झाल्या उठाव सुरू झाले बंड सुरू झालं इटलीत झालं ते सगळं तुम्हाला इतिहास माहिती आहे म्हणजे एक साम्राज्यवादी सत्तांच्या पाशातून जग लोकशाही म्हणा कम्युनिझम म्हणा असे वेगवेगळे रूपं घेऊन मुक्त होऊ लागलं कारण त्यांना हे मान्य नव्हतं इथपर्यंत आपण येतो तेव्हा पहिलं महायुद्ध उजाडलेलं आहे पहिलं महायुद्ध त्याच्या आधी, चा आधी अजून एक घटना अमेरिकेत घडली आहे आणि त्या घटनेचं नाव आहे अमेरिकेतल्या फेडरल रिझर्व्ह बँकेची स्थापना आणि खरं तर त्याच्या आधी चाळीस वर्ष अजून एक घटना घडली आहे लिंकनचा खून झालेला आहे कारण अमेरिकेत एक मध्यवर्ती बँक असावी असावी अशी चळवळ लिंकनने काही अंशी थोपवली आणि त्याने अमेरिकन ट्रेझरीला आपल्या नोटा छापायला लावल्या आज अमेरिकेची जी चलनी नोट आहे ती अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक छापते ती खाजगी बँक आहे हे बऱ्याच लोकांना माहीतच नाही अमेरिकन सरकार नोटा छापत नाही भारतीय रिझर्व बँक ही भारताच्या सरकारच्या मालकीची रिझर्व बँक आहे भारताच्या नोटेवर लिहिलं आहे आय प्रॉमिस टू पे बेरर ऑफ दिस नोट रुपीज हंड्रेड ती प्रॉमिसरी नोट आहे ती कुठेही नाकारली गेली तर ज्याला बेल मिळू शकणार नाही अशी असा अरेस्ट वॉरंट आहे कारण त्याच्यामागे सरकारची सही आहे सरकार इज गिव्हिंग गव्हर्मेंट इज गिव्हिंग प्रॉमिस अमेरिकेची जी नोट आहे त्याच्यावर लिहिलं आहे दिस इज अ लिगल टेंडर फॉर ऑल डेप्स पब्लिक अँड प्रायव्हेट इट इज नॉट अ प्रॉमिसरी नोट कारण ती एका प्रायव्हेट अर्थसंस्थेने जे अनेक बँकांचं कार्टेल आहे त्याने छापलेलं चलन आहे मेयर ॲमशल रॉचशिल्ड जो रॉथशिल्डचा आद्य पुरुष आहे त्याने असं म्हटलं होतं की मला एकदा अमेरिकन चलनाचा ताबा द्या जसा माझ्याकडे बँक ऑफ इंग्लंडचा ताबा आहे आणि इंग्लंडच्या प ब्रिटिश पाऊंडाच्या प्रिंटिंगचा ताबा आहे तशी ओनरशिप आहे तशी बँक ऑफ फ्रेंच माझ्या ताब्यात आहे डॉईश बँक ही माझ्या मालकीची आहे बँक ऑफ नेदरलँड्स माझ्या बँकेच्या आहेत अनेक युरोपातल्या बँका या सेंट्रल बँक या आमच्या मालकीच्या आहेत आम्ही त्या देशाचे चलन वितरित करतो आम्हाला चलन देशाचा अध्यक्ष करून त्याचं काही कौतुक नाही त्याचं आमचं काही त्याचा आम्हाला दुसऱ्याने शून्य किंमत आहे कोणी पपेट बसवा चलन माझ्याकडे द्या अमेरिकेत त्यांनी हे चलन मिळवलं एकोणावीसशे तेरा साली सत्तावीस डिसेंबरला जवळपास सिनेट काँग्रेसमधल्या शंभर सदस्यांपैकी साठ सदस्य गैरहजर असताना उरलेल्या चाळीस सदस्यांपैकी पंचवीस सदस्य नशेत असताना डिसेंबर आहे ख्रिसमस आहे तो ठराव पास झाला आहे तो ठराव पास करू नये म्हणून ज्यांनी विरोध केला आहे ते टायटॅनिक बोटीबरोबर बुडालेले आहेत त्यांचं नाव आहे बेंजामिन गुगल हॅम हा अमेरिकेचा खाण सम्राट आहे दुसरा आहे जॉन जेकब का वॅस्टर ज्याने अमेरिकेत मेसीज नावाची जगप्रसिद्ध चेनचा मालक आहे मेसीजचा एक एक अर्थ आहे एक, एक कारण महत्त्वाचं असं आहे की कपड्याला समप्रतिष्ठा सगळ्या ठिकाणी मालक कोणी असो त्याने आणली डिपार्टमेंटल स्टोअर सामान्य माणसाकरता त्याने सुरू केले तिसरा माणूस आहे असिटिसोडोर स्ट्राऊस हा अमेरिकन सिनेटचा सिनेट सिने, सिनेटर आहे आणि याने अमेरिकेतला पहिला ट्रस्ट सुरू केला या तीन लोकांनी फेडरल बँकेला विरोध केला आहे आणि जे पी मॉर्गनने विकत घेतलेल्या एका शिपिंग कंपनीची बोट आहे टायटॅनिक त्याच्यावर त्याने प्रवास करणारे हे तीन लोक आहेत आणि हे तिन्ही लोक त्या बोटीमध्ये बुडालेले आहेत बोट बुडाल्यानंतर त्यानंतर बरोबर एक वर्षाच्या आत फेडरल बँकेची स्थापना झाली हे सांगण्याचं कारण असं त्यानंतरच्या पुढच्या आजपर्यंतच्या आत्ता मी बोलतोय या क्षणापर्यंतच्या जगाच्या अर्थकारणाला सगळ्यात मोठं जे इंजिन आहे ते अमेरिकेची फेडरल रिझर्व बँक आहे आपण सगळे त्याच्या तशा अर्थाने व्हिक्टीम आहोत जरी आपल्या देशातली बँक ही फेडरल रिझर्व खाजगी नसली तरी सुद्धा आणि ते तुम्हाला मी समजावून सांगेन जगाला अनियंत्रित पैसा करण्याचं साधन असणारी बँक ती खाजगी मालकीची बँकांच्या कार्टेलची अमेरिकन अध्यक्षाला तीन नावं दिली जातात त्यात फेडचा चेअरमन निवडला जातो त्यातला एक त्याने सिलेक्ट करायचं असतं आणि तो जाहीर करतो इतकंच पण ते तीन नावं कुठून येतात ते अमेरिकन अध्यक्ष ठरवतो हो का या प्रश्नांची उत्तरं नाही अशी आहेत ती फेडरल बँक स्थापन झाल्यानंतर युरोपाचं पाठोपाठ करेक्शन सुरू झालं आहे त्याचं नाव आहे पहिलं महायुद्ध या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही जर अर्थकारण म्हणून पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की भारत हा कदाचित जगातला एकमेव असा देश आहे जो युद्धाकडे धर्म म्हणून बघतो आणि तो तथाकथित तो, तो तद्दन खुळेपण आहे तुम्ही त्याला तथाकथित धर्माभिमान म्हणू शकता पण तो तद्दन खुळेपण आहे कारण युद्ध हे युद्धाला जी कारणीभूत कारणं असतात युद्ध ज्यामुळे ट्रिगर व्हावं अशा पद्धतीची जी कारणमीर्मांसा पुरवली जाते त्यात युद्ध एक महत्त्वाचं गोष्ट आहे वंशिक झगडे हे दुसरं महत्वाचं गोष्ट आहे दारिद्र्य हे तिसरे महत्वाचा दोर आहे बालकांचं मृत्यू हे चौथा महत्वाचा दोर आहे हवामान बदल हा पाचवा महत्वाचा दोर आहे हे सगळे युद्धस्थिती निर्माण करण्याकरता आखलेले पट आहेत मांडलेले सापळे असतात आणि या सापळ्यांवर चर्चा करत वातावरण तापत जातं दोन बाजू तयार केल्या जातात त्या भिडवल्या जातात युद्धात युद्ध हा कधीही नुकसानीत न जाणारा ज्यांची गुंतवणूक आहे त्यांचा एक अत्यंत यशस्वी असा बिझनेस प्लॅन असतो आणि पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली त्याच्या आधी फेडरल बँक केवळ एक वर्ष स्थापन झालेली आहे पहिल्या महायुद्धात काय घडलं आहे म्हणजे आता हे त्याच्या आकडेवारी आणखी येईल इतके लोक मेले तितके मेले तो सगळा त्याचा परिणाम म्हणून सांगतो जेव्हा पहिलं महायुद्ध कागदावर प्लॅन करायला कोणी बसलं असेल आणि बसलं होतं तेव्हा आखणी होती युरोपाचं करेक्शन करायची युरोपमधले जी पॉवर पॉकेट्स तयार झाली आहेत ती समपातळीवर आणायची युरोपातल्या व्यापारावर जी पॉवर पॉकेटची कमांड आहे ती तोडून त्यातल्या एका पातळीवरून त्याचे कंट्रोल अमेरिकन फेडरल बँकेकडे राहतील असं बघायचं निदान त्या अवस्थेला त्यांना घेऊन जायचं डिव्हास्टेशन इज अ ॲपॉर्च्युनिटी फॉर बिझनेस डिस्ट्रक्शन इज अन अ ॲपॉर्च्युनिटी फॉर कन्स्ट्रक्शन हे लक्षात ठेवा त्यामुळे कन्स्ट्रक्शन करता येत नसेल तर डिस्ट्रक्शन प्लॅन करणं सोपं असतं किंवा ते अपरिहार्य असतं त्याशिवाय कन्स्ट्रक्शन करता येत नाही काहीतरी कोसळल्याशिवाय काहीतरी उभारता येत नाही आपल्या देशावर ज्यांनी राज्य केलं त्यातलं पण मुखंड या रॉचशिल्ड आणि जे माझ्या घातसूत्रामधले सूत्रधार जे आहेत त्यांच्यापैकी एक आहेत बँक ऑफ इंग्लंड रॉचशिल्डच्या मालकीची आहे रॉचशिल्डचा एक ते पिलर आहे त्याच्यापाशी टेकून आजही जगातले सोन्याचे भाव ठरवले जातात रोज सकाळी दहा वाजता आणि सोनं डॉलरमध्येच ट्रेड होतं लक्षात ठेवा जगातली सगळ्यात मोठी विकली जाणारी कमोडिटी तेल ही डॉलरमध्ये ट्रेड होते तेल पिकतं अरबस्तानात तेल पिकतं दक्षिण आफ्रिकेत तेल पिकतं दक्षिण अमेरिकेत तेल कदाचित भारतातही पिकेल पण त्याचा जो ट्रेड चलन आहे ते अमेरिकन डॉलर राहील हा गेम निक्सनने एकोणीसशे एकोणसत्तर साली केला आहे ज्याला डॉलर गेम असं म्हणतात मी थोडा बॅक अँड फोर्थ मुद्दा म्हणून जातोय आजचे परिणाम त्यावेळेच्या घटना ते त्या आत्तापर्यंत पोचणं असा सगळा पट पड़ तुमच्या पुढे यावा तुम्हाला कन्फ्यूज होत नाही आहे ना त्यामुळे ही मांडणी करताना युद्धाची पुढे काय आपल्याला करायचं याचा पूर्ण नकाशा तयार आहे मग लक्षात असं आलं आहे की अमेरिकेत शेअर बाजार हा फार स्ट्रॉंग आहे तो घराघरात पोचलेला आहे प्रत्येक माणूस आपले रिटायरमेंटचे फंड त्या काळात मी एकोणीसशे वीसची गोष्ट करतोय ते पण शेअरमध्ये गुंतवतोय तिथे पोस्ट ऑफिसच्या स्कीम नाही आहेत प्राव्हिडंट फंडाच्या स्कीम नाही आहेत असले तरी प्रॉविडंट फंडाचे पैसे शेअर बाजारात गुंतवले जात आहेत कारण अमेरिकन शेअर बाजार तेजीत आहे मग त्याचं करेक्शन करायला पाहिजे त्याशिवाय कंट्रोल येणार नाही नवीन व्यवस्था उभी करता येणार नाही म्हणून आली आहे त्याचं नाव आहे ग्रेट डिप्रेशन एकोणीसशे तीस त्याला महामंदी असं म्हणतात अमेरिकेतले शेअर गुंतवणूकदार त्या दिवशी रस्त्यावर आलेले आहेत किती लोकं शहात्तर टक्के एक देश म्हणजे शेअर बाजारातनं एक बबली देश बबली म्हणजे एक क्लास तयार होतो की शेअरची किंमत वाढते आत्ता आपण आपल्या शेअर बाजाराचं आत्ताचं बघा साठ हजार पंचावन्न हजार जेव्हा सिन्सेक्स जातो काही ठिकाणीच भरपूर पैसा कागदी पैसा येतो ती काही संपत्ती नाही ती तयार होते ती फुगत जाते आणि त्या, त्या त्याला त्याला करेक्शन करणं त्याला सरळ करणं आणि या सगळ्या गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावरचा विश्वास एक्झिस्टिंग व्यवस्थेवरचा उडवणं याचा प्लॅन आहे ग्रेट डिप्रेशन एकोणीसशे तीस एकोणीसशे दरम्यान एकोणीसशे सतराला वारसाईचा तह झाला आहे पहिलं महायुद्ध संपलेलं आहे एकोणीसशे एकोणीसला त्याच्या आधी एकोणीसशे सतराला रशियन राज्यक्रांती झाली आहे रशियन राज्यक्रांतीचे धुरीण कोण इतिहासात वाचलेले आपण लेनिन आणि ट्रॉटस्की या दोन बंडखोरांनी झारची राजवट उलथवून लावली असं आपल्या इतिहासामध्ये सांगितलं गेलं आहे हे दोन बंडखोर उपटले कुठून त्यांचे जन्मगावं काय हे आले कोण त्यांना कोणी रशियन झार ज्याच्याकडे सातशे छप्पन्न टन सोनं आहे त्या झारला उलचवण्याची ताकद कोणी पुरवली तर ट्रॉटस्की नावाच्या माणसाची आणि चाळीस लोकांचं चा जे ट्रेनिंग झालं आहे ते रॉक फेलरच्या स्टँडर्ड ऑइल कंपनीच्या न्यूजर्सीच्या कंपाऊंडमध्ये झालेलं आहे त्यांना घेऊन बोट निघाली आहे आणि दुसरं महायुद्ध पहिलं महायुद्ध सुरू आहे त्यामुळे ती बोट पकडली गेली आहे आणि त्यावर कोण कोण पळून चाललं आहे किंवा कोण ह्याची चौकशी कॅनडाला सुरू होते कॅनडा हे फ्रेंचांचं दोस्त राष्ट्र आहे त्यामुळे ज्या बोटी पकडल्या जात त्यात सगळ्यांची चौकशी होणं त्यांना अटकेत टाकणं अमेरिकेच्या सी आय आयचा डायरेक्टर गेला आहे त्यांना अमेरिकन पासपोर्ट दिले आहेत आणि सोडून आणलं आहे लेनिन निघाला आहे दरम्यान युरोपातून दुसरा सी आयचा डायरेक्टर गेला आहे त्याने लेनिनला पाच मिलियन डॉलरची मदत युरोपात पोचवली हो आहे तो ट्रेनने ट्रॅव्हल करत रशियात पोचला आहे ट्रॉटस्की इथून पोचला आहे आणि रशियन राज्यक्रांतीला प्रचंड पैसा मिळून झारची राजवट उलटली गेली झार गेल्यावर झारचं जे सोनं आहे ते रॉथशिल्ड प्रासादात इंग्लंडला गेलं आहे मी तुम्हाला अरेबियन नेटच्या गोष्टी सांगत नाही आहे हा इतिहास आहे आपल्यापर्यंत तो आला नाही हे आपला दुर्दैव आहे आपण तो शोधला नाही हे आपला दुर्दैव आहे आपल्यापर्यंत तो पोचू नये आपला दुर्दैव आहे आणि आपल्यापर्यंत पोचू याच्या व्यवस्था असतात मी जेव्हा हे पुस्तक लिहिलं तेव्हा मला माणसं सांगायचे अरे एक कॉन्स्पिरसी थेअरी आहे रे हा एक नवीन शब्द कॉईन झालेला आहे टायटॅनिक वथ संक नावाची एक नेटफ्लिक्सवर डॉक्युमेंटरी आहे तिचे प्रोड्युसर कोण आहे बघा आणि शोध घ्या मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतो ते म्हणजे उद्या मी माझे मित्र कुलकर्णी इथे बसले यांचा खून करायचा तो करताना मला दीपक टिळकांनी पाहायचं आणि टिळकांनी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की यांनी यांना मारलं आहे मग हे फार व्हायला लागल्यावर मला त्रास व्हायला लागला मग मी एक डॉक्युमेंटरी काढली की करंजीकरांनी कुलकर्णींना मारलं अशी एक कॉन्स्पिरसी थेरी आहे आणि ही डॉक्युमेंटरी मीच प्रोड्यूस केली आहे टायटॅनिक एक्झॅक्ट तसं आहे तुम्ही म्हणाले आत्तापर्यंत आम्हाला कसं माहीत नव्हतं माहीत नाही मला पण आता माहीत होईल तुम्हाला तुम्ही बघा शोध घ्या मी काही प्रेषित नाही अंतिम सप्ते सांगणारा कोण नाही पण मी हे शोधलेल्या गोष्टी आहेत ग्रेट डिप्रेशन नंतर परत पहिल्या वरसायचा जो तह आहे तो असा आहे की कुठलंही राष्ट्र त्या तहावर वागू शकत नाही जर्मनी तर शक्यच नाही त्या तहामध्ये दुसऱ्या महायुद्धाची बीज आहे कारण एक करेक्शन बाकी आहे ते ॲब्रप युद्ध संपलेलं आहे वरसायच्या कहा तहा करता त्यांना जे टेबलवर आणलं ते इतक्या घाईघाईने आणलं आहे त्यामुळे अनेक गोष्टी राहून गेल्या आहेत आणि जर्मनी दुसपुस्त आहे इतक्या अटी की शंभर वर्ष कर्ज फेडतील पण जर्मनी एकमेव युरोपचं इंजिन आहे बाकी डबे आहेत बऱ्या प्रमाणात ब्रिटन डबाच आहे लुटारूनचा डबा एवढाच फरक आहे पण अभियांत्रिकीत संशोधन करणारं राष्ट्र परत फक्त जर्मन आहे ते शक्य नाही बसणं हे माहिती आहे तिथे हिटलरचा उदय आहे कधी पुस्तक वाचलं त्या पुस्तकात पुस्तक हिटलर कुठून आला याची एक फार वेगळी माहिती आहे ती बघा त्याला रेफरन्स बुक आहेत या पुस्तकातल्या प्रत्येक मी जे सांगतो या घटनेला रेफरन्स बुक आहेत मी काही माझ्या स्वप्न पडले लिहून काढले असा काही तो माझा दृष्टांत बुक नाही आहे ते हिटलर जेव्हा आला सत्तेवर तेव्हा आहे असं आलं आहे की याच्याकडे जी ॲम्बिशन आहे जी एक फायर अंडर बेली आहे जी एक बर्निंग डिझायर आहे जग ताब्याखाली घ्यायची ते आपल्या आप अपेक्षेपेक्षा जास्त आहे त्याला फक्त सुरुंग पुरवायचं कारण आहे त्याला फक्त पैसा पुरवायची गरज आहे हिटलरच्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या मार्वलला रशियन आम्ही जर्मन युद्ध साहित्य इतकं युद्ध साहित्य आजही त्या दर्जाचं जगात कोणी बनवलं नाही बनवू शकत नाही अभियांत्रिकेतली जर्मनीतली तयारी याला सगळं फंडिंग रॉक फेलरचं आहे बुद्धिमत्ता आहे जर्मनांची मी त्यांचा दो, दोष पण ज्याला जो पैसा लागतो भांडवल लागतं अनेक कंपन्या आय जी फार्बेनसारख्या अनेक कंपन्यांचे जर्मन प्लॅन्ट आहेत त्याला सप्लाय करणारे रॉचशिल्ड आहेत रॉक फेलर आहेत काही प्रमाणात मॉर्गन आहे त्यांना कच्चं खनिज पुरवणारे स्टील सारखं जगात दुर्मिळ असलेलं किंवा कमी मिळणारं खनिज तांबं जस्त त्यांना आणून देणारे मॉर्गन आहेत जर्मनी प्रॉस्पर व्हावा हे बघितलं गेलं आहे आणि जर्मनीने मग प्रॉस्पर झालेला माणूस नशेत एकदा आला कुठल्याही खुमखुमीत आला की तो धडका मारणे एवढंच त्याचं आउटपुट असतं ना जर्मनीने धडका मारायला सुरुवात केली युरोपचा नकाशा परत बदलायला सुरुवात झाली दुसरं महायुद्ध कसं संपलं त्यात जपान कसा उतरला जपानचा अमेरिकेचा युद्ध संबंध वाईट असायचं राष्ट्रसंबंध काहीतरी आपल्यासारखं म्हणजे पा था पाच हजार वर्षाचा था झगडा आहे वांशिक काही आहे धार्मिक काही असा काही संबंधच था नाही दोन पूर्णपणे वेगळे देश आहेत मध्ये दे अख्खा पॅसिफिक आहे चार हजार तर मग याच्यावर तर हवाई बेट आहेत नंतर पुढे आणखीन काही क हजार किलोमीटरवर अमेरिका आहे जपानपासून मग जपानला अचानक जेव्हा जपान जर्मनीला मदत करायला उभा राहतोय टेक्नॉलॉजी आहे पण खनिज नाही आहे मग जपानच्या खनिजांचा त्यात मी सगळे डिटेल दिले आहेत मी किती कॉपर किती पोलाद सगळी रसद थांबवली गेली आहे आणि मग ही कोण थांबवतो आहे म्हणून त्याच्या रिॲक्शनमध्ये जपानचा हल्ला आहे जो एका अर्थाने मी सीड केलेला आहे त्याचं बीज मी लोवलेलं आहे की जेणेकरून जपानने अस्वस्थ व्हावं आणि हल्ला करावा धडा शिकवण्याकरता अमेरिकन कंपन्यांना जपान अमेरिकेपर्यंत येऊ शकत नाही त्याने पल हालवावर हल्ला केला आहे पुढचा महायुद्धाचा इतिहास त्या अणुबॉमने बदलला आहे जर्मनी संपला आहे दरम्यान रशियन अस्वल सरकतं आहे रशियन अस्वलाने कोरिया पादाक्रांत केला आहे नॉर्थ कोरिया नदीपर्यंत आला आहे अमेरिका उतरली अणुबॉमनंतर दक्षिण कोरिया अमेरिकेकडे वाटून घेतला रशियाने नॉर्थ कोरिया आता रशिया अमेरिका हे शीतयुद्ध सुरू झालं आहे त्याच्या आधी अजून एक घटना घडली एकोणीसशे छप्पन्न साली ब्रिटनवूडला एक कॉन्फरन्स झाली आहे आणि त्या कॉन्फरन्समध्ये असं ठरलं आहे की जगाची एक वर्ल्ड बँक असली पाहिजे हे जगाचं सगळं चलन एक असावं याकडे टाकलेलं एक या धोरणांनी टाकलेलं पाऊल होतं ते झालं नाही आपलं नशीब आहे आत्तापर्यंत सगळ्या जगाचं एकच चलन असलं पाहिजे त्याच्यावर नियंत्रण यांचं असेल अजून एक बँक स्थापन झाली आहे बी आय एस बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट युरोपमध्ये म्हणजे ही बँक वर्ल्ड बँक जगाला आर्थिक मदत करेल राष्ट्रांना कारण जगातले अनेक राष्ट्र स्वतंत्र होत आहेत लोकशाहीवादी राष्ट्र जोखडातून बाहेर पडत आहेत त्यांना आर्थिक मदत पाहिजे ही बँक आणि आय एम एफ या दोन संघटना त्यांना मदत करतील आणि यांच्याकरता जे काय अर्थकारणाचे ढिगारे उभे करायला लागतील ते बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट करत राहील त्याची आपण व्यवस्था उभी केली गेली तशा अर्थाने वर्ल्ड बँक आणि आय एम एफ या माफिया संघटना आहेत त्या मोजक्या लोकांच्या वोटिंगवर चालतात रवांडा नावाची फिल्म जरूर बघा ती फिल्म भारताचं मिनिएचर भारता आहे भारताच्या एक शतांश आहे ती रवांडा हा देश साईज शेती या अर्थाने पण पॉलिलेथिक देश आहे म्हणजे अनेक पिकं घेणारा कृषीप्रधान देश कुठल्या अवस्थेला नेऊन ठेवला याच्याकरता रवांडा पिक्चर बघा तुम्हाला मी सांगतो आहे ते सगळं कळेल आय एम एफचे प्रोग्राम वर्ल्ड बँकेचे मदतीचे प्रोग्राम याचा अंतिमता काय घडतं हे रवांडा फिल्म तुम्हाला कळेल पुस्तकात नाही कळेल छप्पन साली हे झाल्यानंतर युरोपाचं पूर्ण करेक्शन युरोप पूर्ण ताब्यात जपानची सगळी रेल्वे व्यवस्था अमेरिकेने उभी करावी तर तुम्ही असं म्हणाल की अमेरिका एवढा मोठा देश आहे पण अमेरिकेचे प्रेसिडेंट सगळे पपेट आहेत काही आहेत ना जे जी, जी जगलेच नाहीत जॉन एफ केनेडी आहे त्याने सांगितलं नोटा फेडरल बँक छापणार नाही ट्रेजरी छापेल त्याने ऑर्डनन्स काढला वन 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 झिरो वन पाच मिलियन डॉलरच्या शा नोटा छापल्या छापल्यावर तिसऱ्या त्याने ऑर्डनन्स काढला नोटा छापेल आणि ट्रेझरी नोटा वाटेल ट्रेझरीची सही असेल त्यानंतर त्या नोटेवर ट्रेझरी सेक्रेटरीची सही आली आहे ती नुसती सहीच आहे ट्रेझरीला किंमत नाही नोटा बँकच छापते वितरण करणारा म्हणून ट्रेझरी म्हणजे आपला एखादा डिस्ट्रीब्युटर असतो तसा लिंकन तिसऱ्या दिवशी डॉलर्समध्ये मारला गेला आहे लिंडन जॉन्सनने लिंकन नाही केनडी लिंडन जॉन्सन उपाध्यक्ष आहे प्रतेप्रमाणे उपाध्यक्ष अध्यक्ष होतो त्याने शपथ घेतली एअरफोर्स वन विमानामध्ये शपथ घेणारा अमेरिकेचा एकमेव प्रेसिडेंट आहे शपथ घेतली विमान उडालं ते विमान साडेसात वाजता वॉशिंग्टनला उतरलं सात वाजून पंचावन्न मिनिटांनी लिंडन जॉन्सन ऑफिसमध्ये व्हाईट हाऊसचे हे विमान उतरलं आहे आणि त्याने पहिल्यांदी तो ऑर्डनन्स मागे घेतला आहे केनडीचा शेवटचा अध्यादेश होता सरकार नोटा छापेल लिंडनचा पहिला अध्यादेश आहे हा अध्यादेश मागे घ्यायचा ते क्युबा विबा हे सगळे सांगितलं ना एनी इझम हा पदर आहे दरम्यान कोल्ड वॉर सुरू झालं आहे कम्युनिझम सोशालिझम कॅपिटलिझम या इझमने धुमाकूळ घातला माझा कम्युनिझमवर राग आहे किंवा मी कम्युनिस्टांच्या विरोध आहे असं काही माझी भूमिका नाही मी जे घडलं ते सांगतोय जे आहे ते सांगायचा प्रयत्न करतो मी जर असं म्हटलं की काल मार्क्स हा माणूस रॉथशिल्डची लाईनेज आहे ज्याने काय लिहिलं दास कॅपिटल त्याने आणि एंजलने ते काय आहे कम्युनिझमचं बायबल वर्ग संघर्षाची सगळी थेअरी त्याच्यात थे आहे अत्यंत बुद्धिमान अत्यंत हुशार थेअरी आहे अतिशय करेक्ट थेअरी आहे म्हणजे इक्वेशन कशाकरता वापरायचं हे वेगळं इक्वेशन चूक नाही पण तो त्या रॉथशिल्डचा लाईनेज आहे ब्लड लाईनेज पुस्तकात मी हे दिलं आहे फॅमिली ट्री दिलं आहे त्यात आहे त्याचा फोटो बघा कितव्या नंबरला आहे मी त्याने असू नये असं माझं म्हणणं नाही आहे पण जेव्हा लंडनच्या म्युझियममध्ये एक चेक असतो नाथन रॉथशिल्डने दिलेला एक मिलियन पाऊंडाचा फॉर रायटिंग दॅस कॅपिटल टू मार्क्स तेव्हा कम्युनिझमचं काय करायचं असं मला प्रश्न पडतो तर कम्युनिझमचा प्रतिनिधी रशिया आधीनंतर चीन सोशलिझमचा प्रतिनिधी सोवियत रशिया सगळं समाजाच्या मालकीचं सरकारी शेती सरकारी कारखाने सगळं सरकारी सगळं सरकारच्या सगळ्यांच्या मालचं सगळं आणि कॅपिटलिझमचा प्रतिनिधी युनायटेड हो स्टेट्स ऑफ अमेरिका हे तीन देश तर आपल्याला माहिती आहेत आता गंमत बघा एकूण तेहतीस देशांचे नकाशे बदलले गेल्या सत्तर वर्षात बिकॉज आयदर दे वेर कम्युनिस्ट ऑर सोशलिस्ट ऑर कॅपिटलिस्ट ऑर अँटी कॅपिटलिस्ट बहुतेक बहुसंख्ये अँटी कॅपिटलिस्ट आणि त्यांना तिथल्या अध्यक्षांना पदच्युत व्हावं लागलं तिथे युद्ध झालं यादवी झाली बंडखोरी झाली लोकांनी उठाव केले सैन्याने उठाव केला आणखीन काहीतरी शेजारच्या राष्ट्राने उठाव केले आणि त्या देशामध्ये अशांतता मानून तिथे एक वेगळं सरकार आणलं गेलं असे तेहतीस देश आहेत त्यातले बहुसंख्य देश हे कम्युनिस्टाकडे झुकलेले होते आणि त्यांना फ्री कम्युनिजम फ्री कम्युनिस्टमधनं बाहेर काढायचं त्यातला जवळचा देश आपल्या बाजूचा अफगाणिस्तान बाबर करमाल एकोणीसशे एकोणऐंशी त्याला आणून बसवलं रशियाने अमेरिका युद्धात उतरली याच ओसामा बिन लादेनला शोल्डर मिसाईल दिले आकाशातून पोत्यात भरून डॉलर्स टाकले गेले वॉरलॉर्डवर बाबर करमाल विरुद्ध उठाव करा म्हणून असंख्य कत्तल झाली रशियन सैन्यालाही मारलं गेलं त्यांची कत्तल झाली बाबर करमालची सरकार कोसळलं रशिया परत फिरला आणि अफगाणिस्तानमधनं आत्ता अमेरिका परत फिरली दरम्यान ब्रिटिश अफगाणिस्तानवर कब्जा करायला गेले ते परत फिरले अमेरिक अफगाणिस्तान अब... अब... हे ब्रिटिश रशियन अमेरिकन या तीन साम्राज्यांची दफनभूमी आहे कोणी त्यांच्यावर ताबा मिळवू शकलं नाही दोन ट्रिलियन डॉलर खर्च करून अमेरिका आत्ता परत गेलं जवळपास सहा हजार सैनिकांचे मृत्यू घेऊन वीस वर्ष थांबून दोन हजार एकपासून त्या अफगाणिस्तानमध्ये कम्युनिस्टचं राजवट आणली म्हणून तो प्रदेश अशांत व्हायला सुरुवात झाली त्याच्या आधी अफगाणिस्तानचा वापर करण्याकरता पाकिस्तानला वापरलं गेलं भारताविरुद्ध भारताबद्दलचं घातसूत्र मी लिहिल त्यात आणखीन विस्तृत लिहिल पण दरम्यान जगातला पट जो आपण बघत होतो तो तेल सापडल्यानंतर त्या ते पटाचे डायमेन्शन बदलले एकदम मिडल ईस्ट मध्यपूर्वही जगाच्या प्रॉमिनंट नकाशावर आली आणि काय असतं बघा एखादी कमोडिटी जेव्हा प्रॉमिनंट होते तेव्हा कल्चर संपतं तेल नावाच्या वस्तूने तेल नावाच्या कमोडिटीने मध्यपूर्वेची संस्कृती संपवून टाकली सगळ्या संस्कृतीच्या ज्या खुणा होत्या त्या लयाला गेल्या यायला गेल्या या या कारण मध्य पूर्व ही अचानक श्रीमंत झाली अचानक वेगळ्या पद्धतीचं जीवनशैली निर्माण व्हायला लागली प्रचंड पैसा यायला लागला आणि जे तेल डॉलरमध्ये विकलं जात होतं टेक्नॉलॉजी अमेरिकेने दिली निक्सरने डॉलर गेम करार केला त्यांना तेल विकायला बाहेर परवानगी नव्हती त्याला विरोध करणारा होता सद्दाम हुसेन तो आधी अमेरिकेचा ब्ल्युआयड बॉय होता इराणच्या क्रांतीविरुद्ध सद्दाम हुसेनला जावं लागलं कारण त्याने सांगितलं तेल मी कुठल्याही करन्सीत विकू शकतो माझं प्रॉडक्ट आहे तुम्ही कोण ठरवणार तेल डॉलरमध्ये विका सद्दामला जाण्याकरता मध्यपूर्वेचा आराखडा बदलण्याची पण गरज होती ग्रेटर युनान आराखडा तयार करायचा होता म्हणून नाईन इलेव्हन झालं मी तीन स्टेटमेंट करतो ते एक्सप्लेन करत नाही तुम्हाला ती वेडगळपणाची वाटूच शकतात ती वाटली पाहिजे त्याशिवाय तुमचं हे ट्रिगर होणार नाही विचार करायला एक स्टेटमेंट असं आहे नाईन इलेव्हनमध्ये लादेनचा काही संबंध नाही तुमचा जर जबडा असा पडला असेल तर माझाही पडला होता जेव्हा मी पहिल्यांदी ऐकलं तेव्हा दुसरं स्टेटमेंट आहे हिटलरने साठ लाख जीव मारताना त्याचा एक प्रकल्प बनवला होलोकास्ट ज्याला म्हटलं जातं आपल्या भाषेत आणि त्या प्रकल्पामध्ये हिटलरच्या हिटलरला मदत करणारी एक अमेरिकन कंपनी होती जिने त्या सगळ्या प्रकल्पाचं प्लॅनिंग केलं तिचं नाव आय बी एम जिने नंतर कॉम्प्युटर शोधला जे जी अल्गोरिदम आहे झिरो वन कॉम्प्युटरचं ते होलोरित पंचकार्डने आलेलं आहे जे पंचकार्ड प्रत्येक मेलेल्या ज्यूसवर रेकॉर्ड करण्याकरता वापरले गेले त्याचं नाव आहे होलोरीत पंचकार्ड होलोरित वॉज अ फाउंडर चेअरमन ऑफ आय बी एम हा त्याच्या नावाने कार्ड असं ठेवणं हा सन्मान का अपमान मला माहीत नाही पण ते आहे इतिहासाच्या पानावर आहे त्याचे रेकॉर्ड आहेत एमने आजपर्यंत कधी डिनाय केलेलं नाही मी एम कंपनी वाईट आहे म्हणत नाही लक्षात घ्या व्यवसाय असतो व्यवसाय क्रूर असतो आपल्याला राजकारण क्रूर असतं असं ऐकायची फार सवय असते तिकीटनं मिळालेल्या माणसांकडून पण व्यवसाय क्रूर असतो हे आपल्याला कळत नाही व्यवसाय तेवढाच क्रूर असतो तो संपवतो शक्यता संपवतो नवीन व्यवसायाच्या त्याशिवाय मोनोपोली येत नाही आणि तो शक्यता संपवतो तेव्हा तो राज्यकर्त्यांना हाताशी धरून संपवतो हेनरी किसिंजर सत्त्याण्णव वर्षाचा माणूस आहे एकसष्ट वर्ष अमेरिकेच्या प्रशासनावर पकड आहे चौदा ते पंधरा प्रेसिडेंट त्याने ठरवलेले असतील अमेरिकेच्या आत्तापर्यंतचे इन्क्लुडिंग ट्रम्प आणि बायडेन हा जो माणूस आहे याची सावली इतकी दाट आणि मोठी आहे हा व्हिएतनामचं युद्ध करतो किती लाख किती हजार अमेरिकन मेले त्यानंतरचं नोबेल त्याला आहे शांततेचं ही थट्टा असते अशी लक्षात ठेवा आणि ही फॅक्ट हे घडलेलं आहे त्याला नोबेल आहे शांततेचं हेनरी किसिंजरला ज्याने अमेरिकेला व्हिएतनाम युद्धात उतरवलं निक्सन त्याने अनेक युद्धात सहभाग डायरेक्ट काय इनडायरेक्ट कौन्सिल फॉर रिलेशनचा संस्थापक आहे संस्थेचा जी प्लॅन करते जगातली सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजिक वॉर प्लॅनिंग ऑर्गनायझेशन आहे सी एफ आर जाऊन बघा इंटरनेटवर शोधा मी सांगते खोटं वाटतं तर त्या सगळ्या पटावर त्या सगळ्या संरचनेवर हे कंट्रोलर बसलेले आहेत आणि ते या घटना घडवत आहेत असं घातसूत्र आहे तुम्ही म्हणाल आता आजचा आपला काय संबंध भारताचं घातसूत्र येईल तेव्हा तुम्हाला कळेल खूप मोठं घातसूत्र आहे आत्ताचं नाही सोळाशे ते दोन हजार बावीस चारशे बावीस वर्षाचं येईल ते पण आत्ता एक फक्त सांगतो आत्ता सा जे घडतं आहे त्यात आता कसं असतं की आपल्या देशाचा इशू काय सगळ्यात मोठा आपल्या देशाचा आसेट काय आणि लायबिलिटी काय आपल्या देशाची लायबिलिटी एका अर्थाने आहे आपली लोकसंख्या ती काबर लायबिलिटी आहे जर चीनची लोकसंख्या चीनचा असेट असतो तर आपली लोकसंख्या आपली लायबिलिटी का असते याचं कारण आपल्याकडे एकशे पंचेचाळीस कोटी लोकं जे आहेत त्यांच्यापैकी फक्त बेचाळीस कोटी त्रेचाळीस कोटी लोकांकडे क्रयशक्ती आहे इकॉनॉमीचं सिम्पल इक्वेशन काय असतं डिमांड आणि सप्लाय इकॉनॉमिक्स फार सोपं शास्त्र आहे आपल्याकडे कोण इकॉनॉमिक्स ते आर्थ बी म्हणजे आर्टमध्ये शिकवतो मला कळत नाही कोणी अभ्यासक्रम आखला आहे इट्स अ सायन्स ऑफ रिसोर्सेस हा तत्वज्ञानाचा विषय नाही नीतीचा विषय नाही तो आर्ट्समध्ये का शिकवतात मला खरंच कळलेलं नाही तो सायन्स आहे सायन्स कसं आहे ते म्हणतं मागणी पुरवठा मागणी कशी ठरते गरज क्रय शक्ती एकशे पंचेचाळीस कोटी लोकांच्या गरजासारख्या आहेत सगळ्यांना चांगलं खायचं आहे चांगलं राहायचं आहे चांगले कपडे घालायचे आहेत मुलांना चांगल्या शाळेत शिकवायचं आहे शांतपणे झोपायचं आहे सगळ्यांना तेच गरज आहे फक्त बेचाळीस कोटी लोक ते अफोर्ड करू शकतात त्यांच्याकडे क्रयशक्ती हा आपला प्रॉब्लेम आहे म्हणून आपली डोमेस्टिक डिमांड तयार होत नाही म्हणून आपल्या एक पंचमांश लोकसंख्या असलेल्या अमेरिकेची डोमेस्टिक डिमांड आपल्या एक एकवीसपट असते आणि त्या एकवीसपट डिमांडला क्रयशक्ती राहावी एवढा तर पैसा खाजगी बँकसुद्धा फेडरल बँक पुरवू शकत नाही म्हणून त्याच्याकरता ते क्रेडिट पेमेंट सिस्टीम आणतात अर्थकारणाचे मेकॅनिझम असे असतात ते समजून घ्या आपल्याकडे म्हण काय अंथरूण पाहून पाय पसरावे क्रेडिट कार्ड हे त्याच्या विरुद्ध आहे ना अंथरूण असो का न असो पाय पसरावे दुसऱ्याच्या जा घरात जाऊन पाय पसरावे दुसऱ्याच्या जा बँकेत जाऊन पाय पसरावे क्रेडिट कार्ड मी स्वाईप करतो तेव्हा एक्झॅक्ट काय घडतं आय बॉरो फ्रॉम फ्युचर वेदर इट इज इन माय अकाउंट ऑर नॉट आय डोंट केअर मी समजतो उद्या पगार येईल तेव्हा देऊन टाकू पगार येत नाही मग मी बँक जाहीर करतो पण माझ्याकडे कायम क्रयशक्ती असते अमेरिकेत क्रेडिट कार्डचा मेकॅनिझमच एंटायर यातनं इन्व्हेंट झाला की या लोकांना क्रयशक्ती द्यायची कशी कारण हे जर कन्झम्शन इंजिन झालं नाही तर जग याच्यावर अवलंबून राहणार नाही जग अवलंबून राहिलं नाही तर अर्थकारणाचे दोर आपल्याकडे येणार नाही तर आपली फेडरल बँक ही थ्रू वर्ल्ड बँक जग कसं कंट्रोल करेल मेकॅनिझम आपला पाहिजे म्हणून अर्थकारणाचे नुसते मॉडेल करून समारोप परिसंवाद भरण्यात काही मजा नाही ते वर्कआउट करता येतील आपल्या समाजाशी जोडलेले असं पाहिजे एक मे एक मॉडेल मी आणणार आहे म्हणजे मी काही कोण नोबेलिस्ट बिबेलिस्ट नाही अनेक लोकांच्या मदतीने त्याचं नाव आहे फॅमिलिझम ही आपली अर्थव्यवस्थेची मांडणी आहे ती आपण करू ते मातसूत्रामध्ये येईल पण त्याच्या आधी मांडणी येईल गणेश्वरचं मातसूत्र द्यायला लागेल जबाबदारी नुसतं अस्वस्थ करून काय करायचं आहे तर त्या घातसूत्रच्या याच्यामध्ये जेव्हा असं लक्षात येतं की यांनी मांडणी केली त्याच्या व्यवस्था उभ्या केल्या चौकट उभी केली मेकॅनिझम उभा केला आणि ते घडेल असं बघत राहिलं त्याच्याकरता अक्षरी ताकद ताकद वापरली सध्या आम्हाला जावं जावं लागलं अनेक देशाच्या प्रमुखांना जावं लागलं आमचे होमी जहांगीर बाबा गेले तेव्हा त्यांच्याबरोबर ते एक बॅग गेली आहे त्या ब्रिफेसमध्ये काय होतं अण्वस्त्राचा फॉर्म्युला आहे किती साली गेले होमी बाबा आपल्याला तेही माहीत नाही आपल्या सगळ्यांना कोणतरी पोलीस ओळखी जायचा फार अभिमान असतो शास्त्रज्ञाबद्दल काही माहिती नसते होमी जागीर बाबा होते तर आपला अण्वस्त्र कार्यक्रम एकोणीसशे साठच्या का दशकात तयार झाला असता ते कसं काय आल्समध्ये एकदम कोसळतं विमानन ते पण जातात सगळंच जातं अचानक ते गाचर दोन मध्ये सगळे तपशील येतील कदाचित कदाचित नक्कीच येतील पण जगातल्या कुठल्याही राष्ट्रातला कुठलाही माणूस हा या यंत्रणेच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेणं याचं नाव घातसूत्र आहे आणि आता बदललेल्या जगात काय होणार तर आता आपली पॅरिटी वाढायला लागेल एकशे पंचेचाळीस कोटी लोकांची पॅरिटी जर खरोखर एकशे पंचेचाळीस लोकांकडे पॅरिटी आली कोटी लोकांकडे तर आपण टेबलाच्या अशा साईडला बसू जिथे जगाचा सप्लाय चेन डिमांड करू जे चायना गेली वीस वर्ष करत आहे आज चायना जगातल्या किती देशाचा सप्लायर आहे किती गोष्टींचा सप्लायर आहे हे रात्रीतनं आलेलं नाही ठरक त्यांनी कॉपी पेज सगळं टेक्नॉलॉजी चोरल्या सगळे उद्योग केले असतील पण ते आज उभे राहिले आशियात थेट पुढचं सगळं युद्ध पुढचे सगळे संघर्ष आशियात उभे राहणार आहेत आणि म्हणून भारताची ताकद वाढली असं जेव्हा मी म्हणतो ती वाढायच्या दिशेला असं म्हणतो तेव्हा मी राजकीय विधान करत नाही मी आर्थिक विधान करतो मला एक कळतं की मला एकदा शंभर अब्ज डॉलर ही माझी सॉफ्टवेअरची निर्यात होती कारण एक्क्याण्णव साली जेव्हा मी गेट ओपन केलं ग्लोबलायझेशनला तेव्हा माझ्याकडे रस्ते पाणी वीज काही नव्हतं ते येतील कसे लोकं गुंतवणूक येईल कशा करता एक कारखाना उभा करायला तर सहा सहा वर्ष लागत असतील कोण गुंतवणूक सहा वर्ष टाकून हातावर हात टाकून बसेल ती व्यवस्था नव्हती फक्त दार उघडलं आपण घरात काहीच नव्हतं त्याला तीस वर्ष लागली घरात काहीतरी उभं राहायला आणि त्या उघडलेल्या दाराचा फायदा घ्यायला हां पण एका घरात काहीतरी होतं सर्व्हिसेसमधली मॅनपॉवर टेन होती इंग्रजी बोलणारे तरुण होते त्यांना कॉम्प्युटर शिकवलं तर ते आउटसोर्सिंग करता कामाला येणार होते म्हणून आपल्या सॉफ्टवेअरने म्हणजे सर्व्हिसेसने हंड्रेड बिलियन डॉलरची निर्यात गाठली मध्ये नो no, सप्टेंबरमध्ये संपले ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये संपलेल्या मागच्या आणि सप्टेंबर डिसेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीमध्ये आपल्या मॅन्युफॅक्चरिंगची निर्यात शंभर अब्ज डॉलर झालेली हा हे सूचिन नाही एक लक्षात ठेवा कारखानदारी आणि शेती याच्यामध्ये संपत्ती तयार होते ती शेअर बाजारात तयार होत नाही वेल्थ म्हणतोय मी पैसा म्हणत नाही संपत्ती आणि पुढे समृद्धी पैसा आणि श्रीमंती असे मार्ग आहेत सम समृद्धीचं उदाहरण द्यायचं तर नदी श्रीमंतीचं द्यायचं तर धरण धरण मुठभर लोकांना कामाला येतं समृद्ध नदी सगळ्यांना कामाला येते अनेक गावांचा पाणीपुरवठा जिवंत ठेवते पाण्याचं आश्वासन जिवंत ठेवते बाष्पीभवनाने पावसाची शक्यता जिवंत ठेवते ती समृद्धी धरण म्हणजे श्रीमंती मुठभर लोकांना मुठभर लोकांनी दिलेलं पाण्याचं अवतान त्यामुळे कारखानदारीत संपत्ती होत नाही आपलं संपत समृद्धी जी आहे ती कारखानदारीत तयार होते शेतीत होते इकडे पैसा तयार होत असेल शेअर बाजारात कागदी पैसा अठ्ठावीस रुपयाचा शेअर दोनशे रुपये झाला चौदाशे झाला संध्याकाळी ढेकर देताना बोलायला बरं वाटतं आपल्याला ॲक्च्युली पैसे काढले नाही आणि टाकले नाही बारलीमध्ये चोवीस लिटरच पाणी मावतं मावतं काही काढायचं तर काही पाणी ओतायचं तर काही काढायला लागणार शेअर बाजार असाच अशा समतोलावर चालतो त्या नाही शेअर बाजारावर बोलायला जेव्हा येईल तेव्हा आणखीन चांगलं एक्सप्लेन करेल माझा राग नाही बरं का मी तुम्हाला जे आहे सांग ते सांगतोय समजून घ्या या देशातल्या बेचाळीस कोटी लोक ज्यांच्याकडे पॅरिटी आहे त्यातले फक्त दहा ते बारा टक्के लोक शेअर बाजारात इन्व्हेस्ट करतात दहा टक्के बारा टक्के पंधरा टक्के जरा तरी सहा कोटी झाले एकशे पंचेचाळीस कोटीच्या देशामध्ये फक्त सहा कोटी लोकांचा शेअर बाजाराशी संबंध आहे म्हणून तो साठ हजार इंडेक्स झाला काय आणि तीन हजार झाला काय अनेक लोकांना काही फरक पडत नाही याचं मूळ कारण ते आहे दे आर नॉट कनेक्टेड टू दॅट चट्टा डेली or even मंथली or इयरली त्यामुळे इथली व्यवस्था उभी करताना या देशाच्या बहुसंख्य लोकांना स्पर्श करेल अशी अर्थव्यवस्था करायला लागेल हे जग जे बदलतंय आपण आत्मनिर्भर करू देशात माल बनायला लागेल आपली संपत्तीकडे वाटचाल होईल कालखानदारीचा आपण कदाचित पंधरा वर्षाने जगाचा हब होऊ साडेसहा टक्के आपला जी डी पी वाढतोय चायनाचा पाच टक्के वाढतो आहे म्हणून टाळ्या वाजवू नका आपला साडेसहा टक्के जी डी पी हा तीन ट्रिलियन डॉलरच्या जी डी पीचा सा साडेसहा टक्के वाढ त्याच्यात वाढ साडेसहा टक्के होते चायनाच्या बारा ट्रिलियनची पाच टक्के ती तरी जास्त आहे आपल्यापेक्षा त्यामुळे एकूण जो व्हॉल्यूम आहे तो मोठा आहे ठीक आहे टक्केवारीने एक आशादायक असते की मी अॅटलिस्ट रेसमध्ये माझा जो रन रेट आहे तो चांगला आहे या ओव्हरचा या पद्धतीने मी वन डे नाही तर फाईव्ह डे जिंकू शकेल कराचीत दुसऱ्या ज्या विकेट्स पडल्या तर त्या विकेट्स पाडण्याचा एक प्रपोजल आहे क्वाड असा भारत आहे इथे अरबस्तान आहे इथे चीन आहे असा व्यापार चालतो तेलाचा चीनला असा वळसा घालून तेल न्यायला लागतं म्हणून इकडे ते ग्वादार चाललं आहे किंवा तो जो सिल्क रोड आहे जे काय तो कॅरेडोर आहे पाक चायना इकॉनॉमी तो इथून इथे आहे म्हणजे त्या ट्रेनने तिथून चायनात तेल जाईल शिंजियांगमधनं आणि इकडून जाताना काय काय आहे खाली दिएगो गार्शिओ हो, अमेरिकेचा लष्करी तळ आहे सत्तावीस अमेरिकेच्या लष्करी तळ आहेत खालपासून मोजाला सुरुवात केली ऑस्ट्रेलियापासून तर जपानपर्यंत सगळ्यांचं लक्ष चायनाकडे आहे त्यामुळे तेल नेणं सोपं आहे पण तेलावर पहारा आहे कुठल्याही गोष्टीवर पहारा आहे ते चायनाला नको आहे सिल्क रोड म्हणजे जगाच्या विकासाचा काही संबंध नाही आपलं शेजारी राष्ट्र दर वेळभद्री असल्यामुळे त्यांना मदत करतायत त्यांना आपल्याला त्रास देणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे स्वतः मोठं होणं हे नाही आहे त्याला काही आपण करू शकत नाही शेजारी निवडता येत नाही त्यामुळे आपण मोठं होणं आपण आपली डिमांड डोमेस्टिक डिमांड वाढवणं ज्याने क्रयशक्ती वाढेल हे आत्मनिर्भरने साध्य झालं तर आत्मनिर्भर सोन्याचा प्रोग्राम नाही इथल्या लोकांना काम मिळालं कारण आपला श्रमसंस्कृतीचा देश आहे दर महिन्याला साडेचार लाख लोक अर्धस्किल हाफ स्किल और अनस्किल्ड कौशल्यहीन किंवा अर्ध कौशल्यपूर्ण अशी साडेचार लाख लोक दर महिन्यात रस्त्यावर हो येतात त्यांच्या हाताला काम नाही आहे राजकीय मेळाव्यांना उगीच गर्दी होत नाही त्यांच्या उत्पन्नाचं साधन आहे दुर्दैवाने ते काय रोज मिळतो तो मिळतो त्यांना काही फरक पडत नाही कोण निवडून आलं तरी बेरोजगारी असते ना आणि बेरोजगारी आत्ता वाढली वगैरे वा या कन्क्लुजनपर्यंत उडून जाऊ नका मी कुठल्याही पक्षाचा प्रचार करण्याकरता नाही मी फक्त आर्थिक समीकरण आणि आर्थिक स्टेटमेंट करतोय या लोकांना काम मिळेल ते आत्मनिर्भरमधून मिळेल या देशातल्या शेतीच्या जोडधंद्यातून मिळेल ते घडलं तर देशाची डिमांड वाढणार डोमेस्टिक डिमांड वाढणार शहरं आपण रिव्हर्स करू शकत नाही त्यामुळे समाजवादी विचारसरणीचा फार विचार करू नका दिल बैलाने को गालिब खायालाच छाय हो का कुछ नाही शहरं रिव्हर्स करता येणार नाहीत ही शहरं चांगली करायला लागतील त्यातल्या त्यात राहायला बरी करायला लागतील त्यातल्या त्यात सुरक्षित करायला लागतील एवढाच मार्ग आहे पुढं जायचा त्यामुळे आपण एकोणीसशे बाराशे साळ्यातलं भारत आणू ते गाणे असतात ना शेतकऱ्यांचे लय पाणी झालं पिकलं हिरवं पगार गरान झालं वगैरे सगळे भाबडेपण आहे ते घडणार नाही जोपर्यंत काही धोरणं बदलत नाही आपण त्या वळणावर आहोत का आहोत बाकी जगात म्हणून आपली ताकद कशाने ओळखायची एकदा आपण एस फोर हंड्रेड घेतो रशियाकडून जी डिफेन्स मे मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे जी रशिया ज्या देशात लव्ह्या देशावर अमेरिका बंधनं घालतं पण आपण ती घेतो अमेरिकेच्या डोळ्या देखत घेतो आणि अमेरिकेशी स्क्वॉडमध्ये करार करतो अमेरिका एक ब्र उच्चारू शकत नाही आपण इराणशी करार करतो आम्हाला तेल आम्ही देतो आम्ही आमच्याकडून कापड तांदूळ घ्या आम्हाला तेल द्या अमेरिका थोडं कुरकुर करते काही फार काही करू शकत नाही कारण त्यांच्या आशियाच्या स्ट्रॅटेजीमध्ये भारताचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे कारण चायनाचं चा स्थान अत्यंत असमतोल करणार आहे डेमोक्रेसीवरसेस डिक्टेटरशिपमध्ये जगाने डेमोक्रेसीला निवडलेलं आहे तोंड देखलकपणा का असे ना पण डिक्टेटरशिप चायनाच्या निवडलेलं नाही म्हणजे कोणतरी एकदा बोलताना मी एकदा असं म्हणलं की जिनपिंग आले ते बरं झालं तर मला एकाने विचारलं तुम्हाला काय आहो जिनपिंग किती काय मरेपर्यंत राहील मी त्याला म्हटलं जिनपिंग जर आत्ता राहिला तरच ते झाकण उडू शकतं वाफ इतकी कोणली आहे जिनपिंग जाऊन दुसऱ्या कोणी आला तर वाफ रिलीज होऊन जाईल चायनामध्ये पुढची पंचवीस वर्ष काही घडणार नाही आत्ता चायना इम्प्रोव्हड व्हायची शक्यता आहे केवळ जिनपिंग अध्यक्ष परत झाला आहे म्हणून आणि ते आपल्याला फायदेशीर आहे कारण काही स्ट्रॅटेजी असतात ते आमच्या बांधणीच्या असतात आणि काही दुसऱ्याची बांधणी पंक्चर करायच्या असतात या दोन्ही स्ट्रॅटेजीवर आपलं काम आपण जर करत राहिलो आणि देशातल्या लोकांना हाताला काम देत राहिलो राजकीय घोषणा म्हणून नाही प्रत्यक्ष काम तुम्हाला खोटं वाटेल मध्ये एकदा नीती आयोगाबरोबर काम करत असताना हे बेरोजगारी चाळीस टक्के वाढली वगैरे डाटा आला होता तर मी विचारलं कशावरून काढलं हे तुमची बेरोजगारी नाहीचा डाटा कुठून येतो म्हणजे काहीतरी असेल ना कागद कुठलं सकाळी स्वप्न पडलं चाळीस टक्के स्वप्न पडलं तीस टक्के असुठे जास्त त्यांचा एक फॉर्म आहे सर्वेचा त्या फॉर्मवर लिहिलं आहे आर यू एम्प्लॉईड येस और नो आता एम्प्लॉईड नो म्हटलं की बेरोजगार पानटपरीवाला काय एम्प्लॉईड आहे हातगाडीवर की भाजी विकणारा एम्प्लॉईड आहे बसलेला सांबार चपला शिवणारा एम्प्लॉईड आहे तो सेल्फ एम्प्लॉईड आहे सर्वे करताना आपण काय भरतो साडेआठ कोटी रिटेलरचा देश आहे प्रत्येकाच्या कुटुंबात चार लोक धरले बत्तीस कोटी लोकसंख्या रिटेलरची होते जे रस्त्यावर भाजी विकतात जे टापऱ्या आहेत दुकानं आहेत छोट्या छोट्या हे करतात आणि तुम्हाला जी एक इकॉनॉमिक गंमत सांगू फायनान्शियल एक, एक, एक माणूस सकाळी उठतो सायकल घेऊन येतो शाळेसमोर उभा राहतो एक लाकडाची फळी असते त्याच्यावर गोळ्या बिस्कण्याच्या बळण्या ठेवतो आणखीन काही ते लोरं बिरं ठेवतो शाळेच्या मधल्या सुटीत ते विकतो मधली सुटी संपली की ते पाठी वाढतो ते, ते सगळे पिशव्यात भरतो हॉटेलसमोर जाऊन उभा राहतो त्यावर सँडविच बनवायला लागतो सायकलवर आहे सँडविच देतो संध्याकाळ झाली की बार समोर जाऊन उभा राहतो काही चकणा विकतो चोणे बुटोरे भटुरे फुटाणे मुरमुरे हे ते भेळ चौन घरी जातो वीज खर्च किती शून्य युनिट ऊर्जा खर्च किती शंभ शून्य युनिट तो जो धंदा करतो त्या तुलनेत त्याचा जो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे तो अंबानीपेक्षा जास्त आहे नाही हे विनोद नाही ही फॅक्ट आहे हा डाटा आहे माझ्याकडे त्याला खर्च नाही ना तुम्ही लक्षात हे रिटेलर आपली ताकद आहे मायक्रो इकॉनॉमी की आपली ताकद आहे मॅक्रो इकॉनॉमी हा भ्रम आहे ती कोणाची ताकद असू शकत नाही मायक्रो इकॉनॉमी घड्याळातलं व्हील असतं ना सगळ्यात तासकाठा ता आपल्याला दिसतो पण सुरू होतं छोटं व्हील फिरायला ते फिरत 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 घड्याळ फिरवतं फिर तो मायक्रो व्हील जपलं पाहिजे त्यामुळे बदललेलं जग जे आहे या घातसूत्रापासून वाचायचं असेल आपल्याला तर तीन गोष्टी आहे एक माझ्या देशात हातांना काम आणि ते कारखानदारी शेतीतनंच मिळालं पाहिजे शेअर बाजारातनं नाही शेअर बाजार पाडून टाका वगैरे असं मी काहीच विधानं करत नाही आहे मी सांगतो आहे जिथे संपत्ती निर्माण होईल असं काम मिळालं पाहिजे दुसरी गोष्ट मला जे शिकलेलं आहे मी किंवा ज्याला थोडंफार कळतं त्याच्या पोटापाण्याची दोन वेळची व्यवस्था आहे त्याने याचा अवेअरनेस लोकांपर्यंत नेला पाहिजे आणि तिसरी गोष्ट माझी क्रयशक्ती वाढेल असं काहीही मी एक तर निर्माण केलं पाहिजे किंवा निर्माण करण्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे ज्यामुळे देशात लोकांची क्रयशक्ती वाढेल या तीन मुद्द्यावर आपण जर गेलो तर हे बदलणारं जग कसंही बदलू द्या आपलं टेबल ज्या साईडला आपण बसलोय तिथे आपला विजय निश्चित आहे धन्यवाद सर तुमचे शब्द ऐकून एक तास कमीच वाटतोय आम्हाला कारण जे आ... तुम्ही आज जे जे गोष्टी इथे मांडलेल्या आहेत आणि ज्या वास्तूमध्ये आपण आज उभे आहोत आणि निर्भीड पत्रकारिता आणि टिळक म्हटलं की हे इट्स अ मॅच मेड इन हेवन आपण असं म्हणतो की पत्रकारिता शेवटी आपल्या भारतामध्ये ज्यांनी निर्भीड पत्रकारिता ज्यांनी आणली आणि तुमचं जे निर्भीड भाषण होतं आत्ताचं की आ, ते नाईन इलेवन म्हणजे जो दहशतवादी हल्ला म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांनी आज आमच्या डोळ्यावरचा पडदा उघडला एका प्रकारे आणि सर आम्हाला हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे कारण आम्ही आता शिकवतो मुलांना आणि काही वेळेला या गोष्टी जेव्हा समोर येतात हे आम्हाला मुलांना शिकवतानासुद्धा खूप मोठं इम्पॉर्टंट ठरेल म्हणजे तुमचं आजचं मार्गदर्शन की कशा पद्धतीने तो दहशतवादी हल्ला झाला मागे लादेन नव्हता आणि खरंच आमचा आव असला होता की हे ऐकल्यावर की खरंच ही दुसरी कॉन्ट्रोवर्सी होती काहीतरी अच्छा या वास्तूमध्ये उभारून हे शब्द सर तुमचे जे आम्ही ऐकले ते नक्कीच मनात आपल्या एक वेगळा दृष्टिकोन निर्माण करतात आणि दहशतवादी हल्ला असो न वक्रा किंवा आर्थिक गोष्टींबद्दल जे तुमचे मार्गदर्शन होते किंवा काही गोष्टी की स्टॉक मार्केटमधलं इन्व्हेस्टमेंटबद्दल तुमचं जे म्हणणं होतं की किती कमी लोक थोडे घाबरतात लोकं इन्व्हेस्ट करायला आणि त्याचं थोडंसं मार्गदर्शन अजून आपल्याला मिळालं पाहिजे पुढे जाता या सगळ्या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने व्या व्यापक पद्धतीने जे गोष्टी मांडल्या त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि या वसंत व्याख्यानमालेच्या वक्तृत्व तेजक्स सभेत काढून आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर आ, माननीय श्री दीपक टिळक सर डॉक्टर गीताली टिळक जोशी सर स सर्व मान्यवरांचे मी खूप मनापासून आभार मानते त्याचबरोबर आपले जे आयोजक आहेत त्यांच्याबमुळे जो हा आपला सगळा प्रोग्राम चांगला पार पडला ते म्हणजे पी एन जी ज्वेलर्स बेलवलकर हाऊसिंग अॅमॅनोरा पार्क टाउन लोकमान्य मल्टीपर्पज बँक आणि त्याचबरोबर चितळे बंधू या सगळ्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते धन्यवाद आणि आजचा हा प्रोग्राम इथेच संपला असं मी जाहीर करते आणि उद्या शुभदा जोशी मॅडम ज्या पुढच्या व्याख्यानासाठी उद्या इथे येणार आहेत त्यासाठी मी फक्त एक छोटासा रिमाइंडर हे करते धन्यवाद